नमस्कार। तर सहज स्वयंपाकाचा हा 8वा भाग आहे। आज आपण थालीपीठ करायला शिकणार आहोत। सगळ्यात सोप्या सोप्या वस्तू आपण सहज सामान जे उपलब्ध असते त्यातूनच आपण करतो आहोत। तर थालीपीठ करण्यासाठी हे आपण पीठ घेतलेलं आहे, भाजणीचं पीठ आहे, 200 ग्रॅमचं पाकिट असतं हे, 100 ग्रॅम पीठ आहे। त्यानंतर चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, नंतर पांढरे तीळ घेतले आहेत, थोडा ओवा घेतलेला आहे। तर ह्या वस्तू आपण ह्याच्यात मिसळणार आहोत। असं मध्ये थोडं खोलगट करा आणि ह्या वस्तू त्यात मिसळा। तसं तिखट मीठ आणि हे सर्व ह्या मसाल्यांमध्ये मुळातच असतं, त्यामुळे घालण्याची आवश्यकता नाही। ओवा थोडा घ्या, कारण त्याच्यात बाकीची प्रोविजन असावी। थोडा ओवा घ्या। हे झालं की आता आपण त्यात हे मिसळून घेणार। आणि थोडं थोडं पाणी करून घालून त्याचा मी एक छान पिठाचा गोळा तयार करणार। छान असं मळून घ्या। आता हे करताना ह्याच्यात थोडं तेल घाला। आता ह्याच्यात हळूहळू हे चांगलं छान मिसळून घेतलं आपण सगळं सामान, आणि ह्याच्यात आता हळूहळू आपण पाणी घालणार आहोत। आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे, याचे आपण दोन भाग करणार आहोत। दोन थालीपीठ याच्यात होती। हा एक भाग, हा दुसरा भाग। तर हा तवा घेतला आपण, याच्यावर थोडं आधी खाली तेल घातलंय, त्यानंतर हा गोळा जो झाला आपला तयार हा याच्यावर घातला, आणि थोडा हा तेलात बुडवून घ्या म्हणजे चिकटणार नाही, आणि हे असं थापायचं, तवा फिरवायचा। मोठं मोठं करत थोडं न्यायचं। छान गोल व्यवस्थित पीठ आहे, दिसायला खूप छान आहे। आता मध्ये असं एक भोक पडा आणि एक 5-6 अशी आजूबाजूला अशी भोकं पडा। या भोकांमध्ये तेल सोडा। आणि आता गॅस चालू करा। आता याच्यावर आपण हे झाकण ठेवणार आहोत। हे पहा, ह्याच्यामध्ये आत आता हे शिजत आहे। आता हे आपण झाकण काढणार। हे पहा, हे छान बऱ्यापैकी शिरलेलं आहे। जाते का बघायचं, अजून थोडा वेळ आहे। तर आता हे होत आलेलं आहे। हे पहा, असं छान आपला उलटणं छान जात आहे सगळीकडे। मग ह्या उलटणार असं घ्यायचं आणि हे पालथं करायचं। आता हे खालून झालं असावं, पुन्हा एकदा इथून छान छान तापावं, छान कुरकुरीत व्हावं यासाठी थोडंसं आपण पुन्हा थोडं ठेवतो आहोत। हे आता आपलं थालीपीठ छान भाजून तयार आहे। आपण आता गॅस बंद करणार
आणि हे काढून झाल्यानंतर मग थोडा तवा गार झाला की मग दुसरं थालीपीठ लावणार. तर अशा प्रकारे हे छान खुसखुशी थालीपीठ आहे, अगदी सोपी कृती आहे. विशेषतः तयार जेव्हा पीठ आपण घेतो हे बेडेकरांचं घेतलेलं आहे, याच्यामध्ये अनेक निरनिळे ब्रँड येतात, किंवा तुम्ही स्वतः घरी भाजणीचं पीठ करू शकता. ते झालं की हे सोपं होतं भाजणं. नाही समजा भाजणी नसली तर तुम्ही ज्वारीचं पीठ घालून त्याच्यामध्ये तिखट मीठ बाकी हे सगळं जे काही साहित्य सांगितलं ते घाला आणि मळा, त्याचंही छान होईल. हां, तर अशा प्रकारे हे आपण छान थालीपीठ तयार केलेलं आहे. आनंदाने करा, आनंदाने खायला घाला आणि घरात सर्वत्र आनंद पसरावा एवढीच आपली अपेक्षा. फार सोप्या सोप्या कृती मी तुम्हाला देतो आहे की कुठल्याही घरातल्या पुरुषांनासुद्धा या करता आल्या पाहिजे. उलट पुरुषांनी त्या कराव्या आणि आपल्या बायको किंवा आईला मदत करावी, तर त्यांना मदत केल्याचा जो आनंद आहे तो घ्या. हे सोपं आहे सगळं, ह्याच्यात काहीही अवघड नाही आणि हे करा तुम्ही, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नमस्कार.